विविध विकास निधींचा अपहार झाला असून ग्राम पंचायतीने निविदा चुकीच्या पद्धतीने मंजूर केले आहे। ग्राम पंचायत प्रशासनाच्या गैरव्यवहाराची वारंवार चौकशी करण्याची मागणी केली आहे। झालेल्या कामाची देयक थांबवावे, घरकुलांसाठी देण्यात आलेल्या भूखंडाच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झालेला आहे। ग्राम पंचायतीने खरेदी केलेल्या कोणत्याही बिलावर GST क्रमांक नाही, झालेल्या कामाची चाचणी अहवाल प्राप्त नाही, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिल्यावर सुद्धा ग्राम पंचायतीने संबंधित कंत्राटदारांना देयके अदा केली आहेत। या सर्व विकास निधीची संबंधितांकडून तात्काळ वसुली करावी या मागणीसाठी जामोदच्या ग्राम पंचायत सदस्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर 14 ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केले आहे। जामोद ग्राम पंचायतीचे उपसरपंच सलाम खा, जहागीर खा, संजय धोडे, दीपक घाटे, वसंतराव धोडे या 4 सदस्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू करून पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधले आहे।